ईव्हीएम मशीनचा घोळ अनेक निवडणुकांमध्ये होत असल्याचा आरोप करीत आता निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्यात या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन ससून हॉस्पिटलजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, चेतन तुपे उपस्थित होते. लोकशाहीत निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजे या संदर्भात व्हीव्हीपॅट लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सरकारला देखील निर्देश देण्यात आलेत. तसेच याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा निर्देश देऊन स्पष्टीकरण दिले. मात्र राज्य निवडणूक आयोगाने मात्र अजूनपर्यंत कोणताही खुलासा केलेला नसल्याने चव्हाण यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकसह अनेक निवडणुकांमध्ये मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत आढळली आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशीनचा फेरविचार व्हायला हवा. अनेक मोठ्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. त्या धर्तीवर आता या सर्व निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर व्हाव्यात या मागणीसाठीचे आंदोलन असल्याचं बागवे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने आज ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन छेडलेलं आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा ईव्हीएमचा किती घोळ झाला हे आपण पाहिलं. एका मतदारसंघात तर त्या ठिकाणी निकाल राखून ठेवला गेला. यूपीमध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेलासुद्धा ईव्हीएमचा प्रचंड घोळ समोर आलेला होता. अगदी आपल्या शहरात देखील, पुणे शहरात देखील ईव्हीएमचा महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती घोळ झाला हे देखील आपल्याला दिसलं होतं. जितकं मतदान झालं तितकं काउंटिंगमध्ये दिसलंच पाहिजे मशीनवर, पण ते दिसलं नाही अनेक ठिकाणी. आणि म्हणून ईव्हीएम मशीन्स व्यवस्थित चालत नाही आहे हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणजे मतदान. आणि मी केलेलं मतदान हे काउंटिंगमध्ये आलंच पाहिजे त्या दृष्टीने माझा विश्वास या लोकशाहीवर प्रस्थापित होतो. आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेटवर ह्या पुढच्या काळात मतदान व्हावं. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला भाजपचेच सुब्रमण्यम स्वामी हे रिट पिटिशनमध्ये त्यांनी गेले होते त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं की ईव्हीएम हे टेम्परेबल आहे आणि हे अनेक वर्षापूर्वी झालेलं होतं. पण आज आपल्याला ॲक्च्युली दिसून येतं आहे की हे टेम्पर होतं आहे. टेम्पर होत नसलं तरी ते मॅलफंक्शनिंग होतं आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला ईव्हीएम मशीन्स ठेवणं आणि लोकशाहीचा खून करणं हे चालणारं गोष्ट नाही आहे. आणि म्हणून बॅलेट पेपरवर परत मतदान सुरू व्हावं. आत्ता तर सह्यांची मोहीम म्हणजे आमच्या पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या मंडळींच्या सह्या घेऊन आम्ही त्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते पाठवणार.